औरंगाबाद आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरातही माजी सैनिक शहीदांच्या कुटुंबियांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांना घरपट्टी माफीला सत्ताधारी भाजपने हिरवा कंदील दिलाय. स्थायी समिती सभापती म्हणून उद्धव निमसे यांची निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत माजी सैनिक शहीदांचे कुटुंबीय तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ करण्याची सूचना मांडण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून त्यांची मागणी होती आणि माननीय महाराष्ट्र शासनाने आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय पालकमंत्री यांनी पाठपुरावा करून शासनाचा आदेश काढला 31/12/2015 आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या माजी सैनिकांच्या विधवा असतील त्यांना ही घरपट्टी माफ केली पाहिजे असा आदेश काढलेला होता आणि आपण त्याच्यामध्ये सर्व जे माजी सैनिक आहे त्यांचा समावेश करून एक आपलं कर्तव्य ह्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना एक आपल्या महापालिकेकडून दिलासा आपण दिला पाहिजे आणि त्याबाबत आम्ही सर्व सन्माननीय उपमहापौर असतील, सन्माननीय आमचे सभागृह नेते असतील, गटनेते असतील, आमचे चंदू नाना खोडे, आम्ही सर्वांनी याच्यावर विचार विनिमय केला आणि सन्माननीय पालकमंत्र्यांशी बोलून याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आणि कालच्या स्थायी समितीवर आम्ही हा निर्णय घेतला. खरोखर आम्हाला अभिमान वाटतो आमच्या सैनिकांबद्दल की अतिशय चांगलं कर्तव्य बजावताना धारातीर्थी आमचे सैनिक पडतात आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की सैनिकांच्या कुटुंबाचं उरळीत आयुष्य कसं सुखाचं आणि समाधानाचं जाईल ही जबाबदारी नागरिक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची आहे आणि त्याचा एक चांगला दृष्टिकोन ठेवून आम्ही काल ही ती घरपट्टी माफ केलेली आहे. याची अंमलबजावणी कधी? याची अंमलबजावणी आता ह्या महिन्यापासून सुरू होईल. आता ही जी प्रोसिजर आहे ठराव खाली जाणे अंमलात येणे मला वाटतं फार दिवस लागणार नाही, 1-8 दिवसाच्या आत अंमलबजावणीला सुरुवात होईल. देशासाठी त्याग करणाऱ्या जवानांच्या मालमत्तांना कर माफी देण्याची बाब किती महत्वाची आहे हे देखील यावेळी सांगण्यात आलं. तसंच यामुळे महापालिकेला जास्तीचा फटका देखील बसणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यानंतर जिल्ह्यातील सिन्नर, मनमाड नगरपालिका, मालेगाव महापालिका तसेच औरंगाबाद, ठाणे, पुणे, नवी मुंबई आदी महापालिकांनी माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ केल्याचं स्पष्ट केल्यानंतर उद्धव निमसे यांनी तात्काळ तसा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर भाजप माजी सैनिक आघाडीचे संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी स्थायीचे आभार मानले. जसं आपलं माजी सैनिकांचं मनोबल उंचावलं आहे, ओवरओपी शेजारील राष्ट्रावर शत्रूला चोख प्रत्युत्तर देऊन तसेच मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सुद्धा सैनिकांच्या बाबतीत जो युद्धात जखमी झालेल्या सैनिकाला वाढ देऊन मिळणाऱ्या रकमेत वाढ दिली, तसंच शहीदाच्या परिवाराला दुपटीने वाढ करून अत्यंत सैनिकांचं मनोबल उंचावणारा प्रस्ताव मांडला. तसेच आता काल स्थायी समितीमध्ये नाशिक महानगरपालिकेने माजी सैनिकांच्या घरपट्टीचा जो विषय मंजूर केला त्यामुळे सैनिकांचे खरंच मनोबल उंचावले. सगळे सैनिक आपल्या महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाला तसंच भाजप सरकारला धन्यवाद देत आहेत. घरपट्टी हा विषय एक ज्वलंत विषय होता आणि त्यासाठी आम्ही 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो. वेळोवेळी प्रयत्न करूनही त्या याला यश घरपट्टी माफीसाठी यश येत नव्हतं. परंतु दिनकर अण्णा पाटील जे आहेत त्यांच्याकडं आम्ही हा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी अगदी हसत खेळत आणि एक उत्साहाने तो महासभेत मंजूर केला. स्थायी समितीही मंजूर झाला. आपले निमसे चेअरमन असतील त्यांनीसुद्धा त्यासाठी होकार दिला. त्याचप्रमाणे पूर्ण प्रशासन त्या या गोष्टीसाठी सकारात्मक आहे. हा विषय जो आहे नाशिक जिल्ह्यातला पूर्ण माजी सैनिकांना एक कळकळीचा विषय होता. ज्याप्रमाणे कारगिलमधील माजी सैनिकांसाठी हा एक विजय दिवस आहे आणि ही जी गोष्ट आहे दिनकर अण्णा पाटील आणि प्रशासन आयुक्त हे एक रिस्पेक्ट माजी सैनिकांना रिस्पेक्ट म्हणून हा विषय घेतील. पैशांचा विषय सोडा पण एक माजी सैनिकांना एक मान देण्याचा विषय राहील तो. तर त्याबद्दल आम्ही सर्व माजी सैनिक त्यांचे आभारी आहोत. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, मनपा.